नमस्कार, माझं नाव आरजे दीपक आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. सिंदखेड राजा सर्वांना माहिती आहे. 12 तारखेला माँसाहेब जिजाऊ यांचा वाढदिवस आहे, म्हणजेच माँसाहेब जिजाऊ यांची जयंती आहे. 12 जानेवारी 1595 त्यांचा जन्म झाला होता. त्यानिमित्ताने मी आलो आहे सिंदखेड राजा म्हणजेच राजे लखुजीराव जाधव यांच्या नगरीमध्ये, जी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. मी सकाळी 8 वाजता निघलेलो खामगावपासून जालन्यासाठी जाण्यासाठी गाडी असते आणि सिंदखेड राजा 11:30 वाजतापर्यंत तुम्ही तिथे पोहोचू शकता. तिकीट आहे 145 रुपीज पर पर्सन आणि किलोमीटर आहे 113. गावापासून सिंदखेड राजा इथे येण्यासाठी 113 किलोमीटरचं अंतर आहे. खामगाव आगारातून 8 वाजता खामगाव ते जालना ही बस असते, जी 11:30 वाजता तुम्हाला सिंदखेड राजा इथे पोहोचवते. तिकीट आहे 145 रुपये आणि यो वेलकम टू सिंदखेड राजा. चला आता बघूया राजमाता जिजाऊ यांच्या राजवाडा आणि आणखीनही खूपशा जागा आहे ज्या महत्त्वपूर्ण आहे सिंदखेड राजा इथे. चला आपण बघूया, आजची जर्नी चालू करूया. तुम्हाला हा व्हिडिओ किंवा माझे असेच येणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मी पोहोचलेलो राजमाता जिजाऊ यांचं राजवाडा म्हणजेच राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यामध्ये. तर या जागेला राजवाडा परिसर असं म्हणतात. खामगाव जालना रस्त्याच्या अगदीच कडेला हा किल्ला येतो, म्हणजे 5 मिनटं तुम्ही पायी चालून या किल्ल्यामध्ये पोहोचू शकता. इथे आहे पुरातन राजवाडा जो राजे लखुजीराव जाधव यांनी बांधलेला आहे. इथे येण्यासाठी आतमध्ये तुम्हाला 5 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे आणि तुम्ही हा दिवसभरासाठी पाहू शकता. चला आता आज जाऊया आपण. इथे थोडं टायमिंग दिलेलं आहे ते तुम्ही चेक करा, म्हणजे तुम्ही येताना इथे व्यवस्थित येऊ शकणार. राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 झाला होता. त्या लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या. लखुजीराव जाधव हे सिंदखेड राजाचे सिंदखेड राजा त्यांचं गाव होतं. लखुजीराव जाधव इथले राजे होते आणि त्यांना 5000 मनसबदारी ही निजामांकडून मिळालेली होती. या गावाला ॲक्च्युली जहागिरीसुद्धा त्यांनीच आणलेली आहे. त्या काळामध्ये मराठ्यांच्या एवढ्या जास्त सत्ता नव्हत्या आणि यादवांचा पराभव झाल्यानंतर तर मराठी सत्ता फारच कमकुवत झाली होती. त्याला नवी चालना देण्याचं काम राजे लखुजीराव जाधव यांनी केलं. हे जे मुख्य प्रवेशद्वार आपल्याला दिसतं आहे तेही लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथे राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला होता. इथे थोड्या सूचना दिलेल्या आहे, थोडी माहिती दिलेली आहे. त्या साईडनं जिजामातांचा एक सुंदर पुतळा उभारण्यात आलेला आहे, तोही आपण बघूया. थोडी माहिती आहे ती आपण आता बघून घेऊया. इथे लिहिलेली आहे बघा, तर ती अशी जर वाचू शकत असणार तुम्ही तर ती, पण थोडी माहिती दिलेली आहे तर तुम्ही लक्षात आता. तर इथे थोडी माहिती दिलेली आहे, आय होप यू कॅन रीड इट. हा राजवाडा खूप मोठा आहे, सगळीकडून काळ्या दगडांनी याला बांधण्यात आलेला आहे. हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि हेही तेवढंच पुरातन आहे. थोडं मला वाटतं ASI ने इथे कामं केलेली आहेत, त्यामुळे याची थोडी डागडुजी केलेली आहे. इट लुक्स अमेझिंग फ्रॉम दॅट द एरा ऑफ राजे लखुजीराव जाधव. चला आता आपण आत जाऊया. तर राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्याचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. इथे थोडी इथल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती दिलेली आहे, जसं नीळकंठेश्वर मंदिर जे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार. त्याच बाजूला रामेश्वर मंदिर आहे जे मी दाखवलं होतं. रामेश्वर मंदिर राजे लखुजीराव जाधव यांचं जे समाधीस्थळ आहे त्याच्या बाजूलाच आहे. त्यानंतर रंगमहाल येतो, त्यानंतर सावकारांचा वाडा, इथे नृत्यशाळा आहे, त्यानंतर राजवाडा जिथे आज आपण आलो आहोत, इथे ग्रामपंचायत आणि इथे काळाकोट. कोट म्हणजे ॲक्च्युली वॉल कंपाउंड. आता आपण इकडे बघूया, इथे वंशावळ गेलेली आहे त्यांच्या घराण्याची. ॲक्च्युली मी देवडगाव राजामध्ये गेलो होतो तेव्हा ही वंशावळ मला तिथले जे राजे होते त्यांनी दाखवली होतीच, तर त्याचा एक फोटोसुद्धा आहे. पण ही ॲक्च्युली ती वंशावळ आहे, ते तुम्ही बघून घ्या.
बुलढाण्याचे किंवा सिंदखेड राजाचे जाधव म्हणजे देवगिरीचे जे यादव आहेत त्यांचे वंशज, त्यांची एक ब्रँच जी सिंदखेड राजामध्ये येऊन बसली आणि ज्याचे हेड होते ऑफकोर्स राजे लखुजीराव जाधव, त्यांचीच कन्या म्हणजेच जिजामाता, ज्यांचं जन्मस्थळ हेच सिंदखेड राजा आहे. चला आता आपण हा राजवाडा बघूया. सुंदर आर्च आहे, घुमट केलेले आहेत आणि हे सगळे काळ्या कलर म्हणजे काळ्या दगडांपासूनच बांधण्यात आलं आहे, पण याला थोडा कलर दिला आहे त्यामुळे थोडं वेगळं वाटतं. बट अदरवाईज इट इज व्हेरी ओल्ड फ्रॉम बॅक. पंधराशे 1570 राजे लखुजीराव जाधव यांना पंच हजारी मनसबदारी ही निजामाकडून देण्यात आली. त्यानंतर 1572 राजे लखुजीराव जाधव यांनी स्वबळावर देवगिरीचा किल्ला जिंकला, तो निजामांना मिळवून दिला आणि त्यामुळे निजामांचा विश्वास राजे लखुजीराव जाधववर यांचा राजे लखुजीराव जाधववर खूप वाढला आणि त्यामुळे त्यांनी आणखीही काही जागीर राजे लखुजीराव जाधव यांना त्यांनी दिली. हाच तो राजवाडा जो आपण बघण्यासाठी आलो आहोत. आता सध्या याचं बांधकाम थोडं वेगळं केलं आहे त्यांनी, पण हा तेवढाच पुरातन आहे. पण इथे पाहताना सतत वाटतं की आपण त्या 1500 काळामध्ये पोहोचलो आहोत जेव्हा जिजाबाई लहान असतील किंवा इथे त्यांचं लहानपण गेलं किंवा शहाजीराजांची राजवट कशी होती, त्यांनी काय काय बांधून ठेवलं ते सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळेल. राजभत जिजाऊ यांचा जन्म 1595 याच ठिकाणी म्हणजेच राजवाड्यामध्ये झाला. हा राजवाड्याचा परिसरच आहे आणि हा राजवाडा एका विशिष्ट प्रकारे बांधण्यात आला आहे. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला इथे ही सगळी प्लेन जागा दिसत आहे, पण ॲक्च्युली ह्या रूम्स आहेत, त्याच्या खाली रूम्स आहेत आणि त्या पाहू शकता. अनेक महिलांचे काय पण महाराष्ट्रातील प्रत्येकाचे प्रेरणास्थान म्हणजे राजमाता जिजाऊ, त्यांचा जन्म या ठिकाणी झाला आणि तोच राजवाडा आज आपण पाहण्यासाठी आलो आहोत. ह्या खोल्या आहेत म्हणजे हा राजवाडा एवढ्या वेगळ्या प्रकारे बांधण्यात आला आहे की जमिनीच्या आतमध्ये इथनं बघा पायऱ्या दिसत असतील तुम्हाला, खोल्या अजूनही सुरक्षित आहेत. आणि मी बघितलेल्या राजवाड्यांपैकी हा पहिलाच राजवाडा आहे ज्याच्या सगळ्या खोल्या शाबूत आहेत. तर आता आपण चाललो आहोत राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान. 1595 त्यांचा जन्म झाला, जसं तुम्ही सांगितलं ती जागा जिथं होती ज्या रूममध्ये झाला होता तेच आता आपण बघूया. त्याआधी आपण थोडे शूज काढूया. हे लॉक आहे पण बाहेरून आपण बघू शकतो. तर इथे खूप सुंदर राजमाता जिजाऊ यांचा एक पूर्णकृती पुतळा ठेवण्यात आलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज ऑफकोर्स त्यांच्या मांडीवर बसलेलं आहे. खूप सुंदर एक पांढऱ्या कलरची मूर्ती आहे. महाबलाढ्य महापराक्रमी वीराला घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि त्यांचीच प्रेरणा मला वाटतं महाराष्ट्रातील प्रत्येक महिलाने घ्यावी की छत्रपती शिवरायांसारखा मुलगा प्रत्येकाच्या घरी यावा. तर आपण राजवाड्याच्या आत आहोत खाली, म्हणजे इथे जमिनीच्या खाली खोल्या करण्यात आलाय, आपण ते बघूया. मला वाटतं त्या काळात खूप युद्ध व्हायचे त्यामुळे हा राजवाडा असा बांधला असावा की
इथे कोणी राहतं किंवा किती व्यक्ती राहतात ते कोणाला माहीतच नाही व्हायला हवं हे हे मला वाटतं नवीन काम आहे. हे सिमेंटचं आहे वरच पण हेही दगडांचं असेल त्या काळात. प्रत्येक खोल्यांमध्ये हवेसाठी आणि उजेडासाठी ऑक्सिजनची व्यवस्था खूप चांगली आहे आणि उजेड खूप सुंदर येतो. त्यामुळे असं वाटत नाही की तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात. मला वाटतं हा सुरक्षिततेसाठीचा भाग असावा. तर ह्या अशा प्रकारच्या खोल्या या राजे लखुजीराव जाधव यांच्या वाड्यात आहेत, राजवाड्यामध्ये आहेत. चला बाहेर जाऊया. खूप सुंदर राजवाडा आहे आणि कल्पना करू शकता लहानपणी छत्रपती शिवाजी महाराज इथे नक्कीच आले असणार त्यांच्या आईसाहेबांसोबत. 1605 जिजामाता यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला आणि त्यानंतर जिजामाता ह्या भोसले घराण्याशी कनेक्टेड झाला, भोसले घराण्याशी जोडल्या गेला. हा राजवाड्याचा दुसरा भाग आहे आणि हा तुटलेला म्हणजे पूर्णच राजवाडा तुटलेलाच आहे पण त्याला आता दुरुस्तीचं काम चालू आहे. तुम्हाला पायऱ्या दिसत आहेत, दगडं दिसत आहेत. दुरुस्तीचं कामाचा आवाज येत असेल तुम्हाला. हा कुठला तरी महालच असावा. याला रूम्स आहेत त्या बंद आहेत पण यावर लाकडी काम केलेलं आहे. अतिशय सुंदर परिसर आहे आणि तुम्ही नक्की दिवसभर इथे थांबू शकता एवढं छान थंड परिसर हा आहे. या जागेला किती मोठा इतिहास आहे. प्रत्येक म्हणजे प्रत्येक काय म्हणतात त्याला प्रत्येक स्टोन किंवा प्रत्येक गोष्ट इथली तुम्हाला त्या काळाची आठवण करून देते जेव्हा जिजाबाई इथे असतील किंवा राजे लखुजीराव जाधव इथे राहत असतील तेव्हाची, तेव्हा काय घडलं असणार, काय युद्ध झालं असणार. प्रचंड इतिहास आहे, खूप काही सांगण्यासारखं आहे आणि ते एवढ्याशा व्हिडिओमध्ये नाही होणार. तर हे बघा ह्या रूम्स बाहेरून अशा दिसतात फार सुंदर, त्याला अशा खिडक्या आहेत. आतमधून मी त्याचा व्ह्यू दाखवला, छोट्या छोट्या आहेत पण मस्त दिसतात. चला बाहेर जाऊ. इथे राजमाता जिजाऊंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे आणि तो या राजवाड्याच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच आहे. सुंदर आहे, मला वाटतं हे हल्लीच कधीतरी हा पुतळा उभारण्यात आला असावा. राजवाड्यामध्ये मुख्य राजवाड्यात एक गार्डन आहे, आजूबाजूलाही बगीचे आहेत आणि सुंदर कोट आहे. याला सगळीकडून अशी भारदस्त भिंत आहे म्हणजे शत्रू आत जाणारच नाही. खरं तर आज माझा पहिलाच दिवस आहे या राजवाड्यामध्ये येण्याचा. असं नाही आहे की मी आधी नाही आलो, मी आलो होतो. मी राजा लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळाला भेट दिली, तिथे असलेले 2 मंदिरं त्यांनासुद्धा भेट दिली आणि ही माझी तिसरी ट्रिप आहे जी सिंदखेडला मी या राजवाड्यामध्ये पहिल्यांदाच आलो. जिजा मासाहेब जिजाऊंचा जन्म उत्सव इथे मोठ्या धूमधामात साजरा केला जातो. प्रत्येक 12 म्हणजे जानेवारीच्या 12 तारखेला हा उत्सव असतो. त्या उत्सवाला तुम्ही या, खूप सुंदर उत्सव बुलढाण्यामध्ये होतो आणि महाराष्ट्राचं जाधवांशी नातं काय तर राजमाता जिजाऊ आणि बुलढाण्याचे जाधव हे मला वाटतं सगळीकडे प्रसिद्ध यामुळे झाले असणार, लखुजीराव जाधव आणि जिजामाता यांच्यामुळे. तर असा हा राजवाडा आहे, तुम्हाला नक्कीच आवडला असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा ही सफर आवडली तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुन्हा एकदा लवकरच नवीन ठिकाणी नवीन जागेवर. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर, जय शिवराय.